4 ते 6 मे या कालावधीमध्ये कोल्हापूरमध्ये भव्य अशा शाहू स्टेडियमवरती हा एमबीसीएची स्पर्धा जी आहे त्यातले अटीतटीचे सामने रंगणार आहेत आणि प्रथमच असंख्य प्रेक्षकांच्या साक्षीने देखील हा एमबीसीएलचे जे आहे स्पर्धा रंगणार आहे. त्यामध्येच आपला संघ मुंबईचा संघ डॅशिंग मुंबई हा संघ देखील सामील होणार आहे. त्यामुळे त्यांचं कौतुक, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना सपोर्ट करण्यासाठी अर्थातच आणि आपल्या अफलातून खेळाडूंना एक बेस्ट ऑफ लक करण्यासाठी देखील हा एक छोटेखाली समारंभ आयोजित केला असं आपलं म्हणतं तर पावगठणा नाहीये. आज इकडे जर्सीचा अनावरण होणार आहे. मी पुन्हा एकदा सांगते हा छोटेखाली सोहळा जो आहे प्रथमेश कुळंकर जे आहेत या संघाचे मालक त्यांनी आयोजित केलेला आहे. त्यांच्यासोबत सहमालक आहेत प्रतीक जाधव आणि गौरांग खानवेकर. उपस्थित जे मान्यवर मंडळी आहेत त्यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहोत. मी विनंती करते की सर्वप्रथम मनबीसीचे अध्यक्ष जे आहेत आदित्य ठाकरे यांना पुष्पगुच्छ द्यावं. त्यानंतर महाराष्ट्र कलानिधीचे सरचिटणीस देखील सुशांत शेलार इकडे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत पुष्पगुच्छ देऊन करणार आहोत. निर्मात्याचं दुखणं पहिलं बोलतो मी. आज आपण इकडे सगळे जमलो आहोत. हे माझं 3rd वर्ष असेल खेळायचा प्रयत्न करीन मी. पण सर्वात मोठे आभार आपल्याला आपल्या अख्ख्या इंडस्ट्रीला मानायचे असतील ते आमदार नितेशजींचे मानले पाहिजेत की ज्या पद्धतीने ह्या अख्ख्या एका आयडिया किंवा एक छोटा विचार होता त्याच्या मागे ते उभे राहिले त्यासाठी खरंच त्यांचे आभार मानतो. कौतुक करतो. माझे मित्र सुशांत, काय असतं की कुठली कल्पना येणं एक गोष्ट असते पण ती एक्झिक्यूट करता येणं हे भरपूर मोठं असतं. आणि एका कोणाच्या काय म्हणतात इतके लाडके आहेत सर्वांचे ते, त्यामुळे त्याच्या प्रेमापोटी सगळे लोक आपलं शूटिंग शेड्यूल जर ऍडजस्ट करून येतं इकडे. सर्वात एक क्रिकेटर म्हणून मी तुम्हाला मनापासून जे सांगेन की जशी मराठी इंडस्ट्री कंटेंट वरती चालते या अख्ख्या टुर्नामेंट मध्ये क्रिकेटिंग कंटेंट हे एवढं सुंदर असतं त्यामुळे आज बाकीचे लोक पण जे असतील इकडे त्या लोकांनी नक्कीच प्रयत्न करावा ही हे टुर्नामेंट बघण्यासाठी. आज आपले मालक मुंबईचे नवीन आहेत आता त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद. जय हिंद महाराष्ट्र. महाराष्ट्र कलानिधीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या मराठी बॉक्स क्रिकेट लीगच्या डॅशिंग मुंबई टीमचं आज जर्सीचं अनावरण इथे नुकतंच झालं आणि मला अभिमान वाटतो की 3rd वर्षी इतक्या भव्य दिव्य स्वरूपात आमच्या एमबीसीएलच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडली असेल की एका खूप मोठ्या समारंभामध्ये एका टीमचं जर्सीचं अनावरण होत आहे ही महाराष्ट्र कलानिधीसाठी आणि मराठी बॉक्स क्रिकेट लीगसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. मुळात जेव्हा ही संकल्पना नितेशजींनी मांडली तेव्हा मला स्वतःला खात्री नव्हती की इतक्या मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स मिळेल. आम्ही खूप म्हणजे एक एक जोडत जोडत असे साधारणतः 100 कलाकार खेळाडू आमच्या पाठीशी उभे राहिले म्हणून ही एवढी मोठी टुर्नामेंट आम्ही यशस्वीरित्या पार पाडू शकतो. त्याच्यात खूप मोलाचे आम्हाला नेहमी मार्गदर्शन मिळत असतं. मित्र म्हणून जितूदादा नेहमीच सजेस्ट करत असतात वेगवेगळ्या गोष्टी. मग तो तिकडचं स्टेडियम असेल, तिकडचं लाईटिंग असेल, तिकडचं पिच असेल, सगळ्या गोष्टी सगळेजण त्यांच्या त्यांच्या परीने सजेस्ट करतात आणि म्हणूनच एवढी मोठी टुर्नामेंट आम्ही यशस्वीरित्याने पार पाडू शकतो. मला पुन्हा एकदा आवर्जून सांगावंसं वाटतं की यावर्षी ही जी परंपरा प्रथमेश कोळंबकर आणि त्यांचे सहकारी जे आहेत प्रतीक त्यानंतर ज्ञानेश या सगळ्यांच्या सपोर्टमुळे पुढच्या वर्षी जेव्हा एमबीसीएल डिक्लेअर होईल
तेव्हा जर का प्लेयर्सचा लिलाव झाला किंवा टीमचा लिलाव झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही आणि ते निश्चितच होईल अशी मी खात्री बाळगतो. डॅशिंग मुंबई टीम ही माझी घरची टीम आहे, अशा माझ्या घरच्या 10 टीम आहेत, तरी सुद्धा डॅशिंग मुंबई टीमला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांनी फायनल ट्रॉफी मुंबईमध्ये घेऊन यावी आणि त्यांचं दिमागदार स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र कला निधी सज्ज असेल असं मी आश्वासन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.